नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासाला तुमचं सगळ्यांचे स्वागत। आता जवळजवळ आपल्या 1 ते 100 सगळ्या संख्या शिकून पूर्ण होत आहे। आज आहे ही शेवटची ओळ आहे, शेवटून दुसरी ओळ 9 ते 99 या संख्या, त्यांचं मी आधी वाचन करते। 9, 19, 29, 39, 49, 59, 59, 60, 69, 70, 80, 90, 99। आता दशकोटी समजून घेण्यापूर्वी आपण ह्या पूर्ण दशक संख्यांच्या बेरजा बघू। 10 10 10 20 20 10 30 30 10 40 40 10 50 50 10 60 60 10 70 70 80 80 90। आता यांच्यामध्ये दशकोटी कशी येते ती बघू। ते समजण्यासाठी मी सर्वप्रथम काय केलंय, शून्यापासून सुरुवात करून इथे सगळ्या पूर्ण दशक संख्या लिहिल्यात। बघा, 10 20 30 40 50 60 70 80 90। 100 लिहिली नाही, कारण 100 ही 3 अंकी संख्या आहे, बरोबर। आणि त्यामध्ये मी प्रत्येकामध्ये 9 9 मिळवत गेली। आता 9 9 मिळवत गेल्यामुळे उत्तर काय आलं, 9 19 39 49 59 59 60 69 80 89 आणि 99। मग आता इथे दशकोणी कसे आली बघा। आता ह्या दुसऱ्या टप्प्यावर इथे दुसऱ्या ओळीवरती 10 आले, ते 10 कुठून आले, ते ह्या आधीच्या शून्यामध्ये मला 10 मिळवावे लागले, कारण दशकोणी आहे। दशक म्हणजे 10 मिळवायची आहे, दशकाची एक माळ मिळवायची आहे, बरोबर, त्याला दशकोणी म्हणतात, बरोबर। त्यामुळे उत्तर आलं 10। आता हे 20 कुठून आले, तर आधीचे 10 अधिक 10। हे 30 कुठून आले, आधीचे 20 अधिक 10 30। हे 40 कुठून आले, आधीचे 30 अधिक 10 40। हे 50 कुठून आले, आधीचे 40 अधिक 10 50। हे 60 कुठून आले, आधीचे 50 अधिक 10 60। हे 70 कुठून आले, तर आधीचे 60 आणि अधिक 10 70। 80 कसे आले, आधीचे 70 अधिक 10 80। 90 कसे आले, आधीचे 80 अधिक 10 90। आता खाली बेरजा बघू आपण। शून्यामध्ये 9 मिसळले, किती उत्तर येणार आहे, 9। आता 9 अधिक 10, आता हा 9 हा एकक आहे, 0 हा एकक आहे। बेरजेचा नियम काय आहे, आपण एककामध्ये एककच मिळवू शकतो, म्हणून 9 अधिक 0 9 हा 1 दशक स्थानात आहे, आणि त्यामध्ये मिळवायला कोणताच अंक नाही, म्हणून तो एक आपण जसाच्या तसा लिहिणार आहोत। उत्तर आले 19 19 19 अधिक 10। बेरीज करताना प्रथम एकक घराची बेरीज करायची आणि मग दशकाची करायची। 9 अधिक 0 9 1 अधिक 1 2 29 29 अधिक 10 9 अधिक 0 9 2 अधिक 1 3 39 39 अधिक 10 9 अधिक 0 9 3 अधिक 1 4 49 49 अधिक 10 9 अधिक 0 9 4 अधिक 1 5 59 59 अधिक 10 9 अधिक 0 9 5 अधिक 1 6 69 69 अधिक 10 9 अधिक 0 9 6 अधिक 1 7 79 79 अधिक 10 9 अधिक 0 9 7 अधिक 1 8 89 अधिक 10 9 अधिक 0 9 8 अधिक 1 9 99। तर बघा मुलांना, आपल्याला वरच्या संख्याच मिळाल्यात। बघा, 9 19 29 49 59 60 69 80 89 आणि 99। बघा, 9 19 29 49 59 60 69 80 89 आणि 99। आता ह्या ज्या आडव्या संख्या आहेत, म्हणजे कोणत्या ह्या आडव्या संख्या, ह्या आडव्या संख्या 10 10 वाढल्यात प्रत्येक ठिकाणी। बघा, मी 10 10 मिळवले, बरोबर, प्रत्येक ठिकाणी मी 10 10 मिळवले, म्हणजे 1 दशक मिळवले, 1 दशक मिळवले, म्हणून 10 ने वाढतात। आणि आधीच्या दशकामध्ये 10 मिळवून पुढची पूर्ण दशक संख्या मिळते। इथे बघितलं आपण, ही आधीची दशक संख्या, त्यामध्ये 10 मिळवले, आधीची पूर्ण दशक संख्या आहे 30, त्यामध्ये मी 10 मिळवून मला पुढची 40 ही संख्या मिळाली, बरोबर। तर अशा प्रकारे दशकांची बेरीज हा घटक पण इथे तुमचा पक्का झालेला आहे।
आडव्या संख्या 10 ने वाढतात हे पण तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता जर तुम्हाला आम्ही सांगितलं की 39 घ्या आणि 39 मध्ये 10 मिळवा, तुम्हाला कोणती संख्या मिळणार आहे? 49 बघा मिळाले। जर तुम्ही आता हे 69 आहे, 69 च्या आधीची संख्या आहे 59, 59 त्यामध्ये मी 10 मिळवले, कोणती संख्या मिळाली? 69 म्हणजे पुढची संख्या मिळाली। तर अशा प्रकारे तुम्हाला पुढची संख्या पण मिळते, पण हे आडव्या संख्या आहेत, क्रमवार संख्या नाहीत। क्रमवार संख्या हा एक एक ने वाढतात, जे आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंतर 11, 12, 13, 14 ह्या क्रमवार संख्या आहेत आणि ह्या आडव्या संख्या आहे। 9वी ओळ 1 ते 100 मधली 9वी ओळ की जी 10 च्या दशकुडीने वाढते किंवा 10 ने वाढते।